आपण मागच्या भागात बंडूचे इदार या पाठाचं वाचन केलं आणि या पाठामध्ये आपण या कुटुंबातला एकोपा शिकून घेतला. आता आपल्याला या पाठाखाली जो स्वाध्याय आहे तो शिकायचा आहे. या ठिकाणी चर्चा करून उत्तरं लिहायची आहेत. बंडूची इदार लांब झाली म्हणून कापून कमी केली, जर ती आखूड असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? सगळे मार्ग सुचवा बरं. मग त्यासाठी जशाचा तसा कपडा जोडता आला असता का? इदार कमरेत उसून काही उंच करता आली असती का? की अजून कुठं अजून पायाजवळ उसून करता आली असती? इदारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? दुसरा प्रश्न आहे. यात चूक खरे तर त्याच्या पत्नीची, कारण पहिल्यांदा तिनेच इदार कापली. तिने जर आधीच सांगून टाकलं असतं इदार कापली तर इतरांनी ती कापली नसती. बंडूच्या इदारीची चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इदार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इदारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची काही नावे सांगा बरं. जसे की आपण म्हणतो की पेनची जीभ, कपाचा कान, बटाट्याला डोळा, बाटलीचं तोंड. या पद्धतीचे अजून काही आहेत का ते तुम्ही शोधा. या खाली वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा आणि त्या वाक्याचा अर्थ लिहा. पहिला आहे चुलीवरच्या तव्याची पाठ काळी भोर झाली होती. बरोबर ना? बरोबर. चुलीवरच्या तव्याची पाठ काळी होणे म्हणजे पाठ म्हणजे मागची बाजू. चुलीवरच्या तव्याची मागची बाजू काळी भोर झाली होती. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कान म्हणजे हातात कप हातात धरण्याची जी कडी असते ती. कपाचा कान म्हणजे हातात धरण्याची कडी तुटली होती म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. हा नारळ नाका निघणार, नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली. नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण. ती बघून ती धनव्वा म्हणाली की हा नारळ नाचता निघणार. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पात्र भरले होते असं तिथं म्हणायचं आहे. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड काही उघडेना. तोंड म्हणजे बूथ. बाटलीचं बूथ उघडत नाही. चरबीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. गळ्यापर्यंत म्हणजे तोंडाजवळची बाजू, तिथपर्यंत ते आले. सुईच्या नाकात दोरा होऊन धुनू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. सुईचे नाक म्हणजे सुईचं जिथं दोरा घालतो ती जागा, त्याला सुईचा नेढा असेही म्हणतात. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. कोईचे केस म्हणजे कोईवर जे तंतू असतात त्यांना कोईचे केस म्हणतात. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते. वडाचे हात म्हणजे वडाचे खांद्या यांना ते हात म्हटलेलं आहे. खोलीतला एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. खुर्चीचा पाय म्हणजे खुर्ची ज्याच्यावर उभी राहते त्याला खुर्चीचा पाय असे म्हणतात. आणि खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो असा त्या अर्थ आहे. यानंतर खाली काही म्हणी दिलेले आहेत. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात, भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. जसे कपाला कान नसतो तर कपाला काय असते? हात धरायची दांडी असते. तसे भिंतीलाही कान असतात म्हणजेच आपण जरी दोघं बोलत असलो तरी ते वैयक्तिक बोलणं तिसरा कोणीतरी ऐकत असतो या अर्थाने तो शब्द वापरला आहे. तसेच पैशाला पाय फुटले म्हणजे पैसा खर्च झाला असे आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा, त्यांचा अर्थ माहीत करून घ्या आणि बोलण्यात त्याचा वापर करा. हे सर्व आपल्या वेळेस लिहून काढा.